इंजिनिअरिंग झाल्यानंतर लोकांचं कसं असतं की गैरसमज असतो की इंजिनिअरिंग झाल्यानंतर ते पण कम्प्युटर सायन्स मध्ये जॉब लावतात. मराठी पिक्चर मध्ये वेळचा खूप मोठा हात आहे असं मला वाटतं. जे मी करणार आहे समोर चालून तर ते लोकांना कितपत आवडायचे, कारण की लोकांना असं वाटतं की यार मराठी पिक्चर मध्ये दम राहील. त्याचा रिस्पॉन्स होता की तुम्हाला युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कुणाला तरी सांगितलेलं आहात, तेव्हा त्यांचा काय रिस्पॉन्स होता? मूवी बघायला कुणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडतो, मग ते हिंदीमध्ये असेल किंवा मराठीमध्ये असेल. पण तुम्हाला हळूहळू वाटत असेल की हिंदीमध्ये आपण जास्त मूवी बघत असतो, पण मराठी भाषेचा प्रमाण का कमी होत चाललेला आहे याच्यावरती आपल्याला विचार करता आला पाहिजे. मित्रांनो, असेच एक व्यक्ती जे पुण्याहून आपल्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत की मराठी मूवीबद्दल. म्हणजे मराठी मूवीचे ते कॉन्टेंट क्रिएटर आहेत ज्यामध्ये ते मूवीचे टीजर्स आणि खूप साऱ्या गोष्टी मूवीबद्दल सांगत असतात. आता मूवी म्हटला तर तुम्हालाही वाटत असेल किंवा बघायलाही आवडत असेल, तर चला मित्रांनो स्टार्ट करू आजच्या पॉडकास्टला. आपल्यासोबत आहेत संदेशजी. नमस्कार संदेशजी, आमच्या या युट्यूब चॅनलला तुमचा स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम सांगा की आपण कुठल्या सिटी मध्ये राहतात आणि आपलं प्रोफेशन काय आहे हे आधी आपल्या ऑडियन्सला नक्की सांगा. ओके सर, तर मी पुण्यामध्ये राहतो. अच्छा. आणि माझं बी कॉम्प्युटर झालेलं आहे. बी कॉम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग झालंय तुमचं? वा, पुण्यामध्ये राहतो. आणि कसं ते इंजिनिअरिंग झाल्यानंतर लोकांचं कसं असतं की गैरसमज असतो की इंजिनिअरिंग झाल्यानंतर ते पण कम्प्युटर सायन्समध्ये जॉब लवकर लागतात, तर तुम्ही कधी जॉब करण्याचा विचार केले की काय आधी जॉब करून आहात तुम्ही आणि पार्ट टाइममध्ये युट्यूब स्टार्ट केले का? काय विचार काय होता तुमचा, युट्यूब स्टार्ट का केलं तुम्ही, का बरं केलं स्टार्ट? ॲक्च्युली सर, आता माझं ग्रॅज्युएशन 2012 म्हणजे स्टार्ट केलं होतं मी. अच्छा अच्छा. आणि 2016 कम्प्लीट झालं माझं. अच्छा. त्याच्यानंतर भरपूर ऑप्शन होते माझ्याकडे की जॉब करावा किंवा दुसरं काही बिझनेस वगैरे करावा. बरोबर. तर त्यावेळेस मी, माझा एक फ्रेंड होता, त्याचं गार्मेंटचं शॉप होतं पुण्यामध्ये, तर मग तिथे मी नेहमी जायचो कपडे वगैरे घेण्यासाठी फ्रेंडसोबत. आणि मग त्यातनं नाही का मला थोडंसं इन्फॉर्मेशन वगैरे मिळाली त्याच्याकडनं की गार्मेंट्स वगैरे कसं काय त्याच्यामध्ये बिझनेस करायचा काय. तर एक छोटंसं मी शॉप चालू केलं माझ्या जिथे मी राहतो ना त्या ठिकाणी शॉप चालू केलं होतं मी. अच्छा अच्छा. आणि चांगलंच वगैरे चालायचं, इन्कम पण व्यवस्थित होत होती. तर जवळपास 3 ते 4 चालवलं, म्हणजे 2017 तर आता रिसेंटली 2020 एंडपर्यंत मी चालवलं शॉप. आणि पण नंतर कसं कोविड वगैरे चालू होता त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की मध्ये मध्ये शॉप्स वगैरे बंद ठेवावं लागायचे नाहीला जाणे. तर मग त्या पिरियडमध्ये पण माझं मन थोडंसं डायव्हर्ट झालं आणि मग मी शॉप बंद केलं ते आणि थोडंसं काहीतरी वेगळं करायचा विचार केला. तर फ्रीलान्सरचं मी जॉब चालू केला आणि आता रिसेंटली मी युट्यूब चालू केलंय, जे जवळपास आता 3 झाले. दिवाळीच्या पिरियडमध्ये मी स्टार्ट केलं. अच्छा, म्हणजे रिसेंटली आता तुम्ही. आणि विच, हा बोला. आता रिसेंट मध्ये तुम्ही युट्यूब चालू केलेला आहात, किती महिने झाले आता, म्हणजे किती महिन्यापासून तुम्ही युट्यूबला स्टार्ट केलेले आहात? सर आता मी दिवाळीच्या पिरियड मध्ये चालू केलंय, म्हणजे 25 पिक्चर आला होता हर हर महादेव नावाने आणि 26 मी स्टार्ट केलं, म्हणजे ऑफिशियली 26 अपलोड करायला सुरुवात केली रेग्युलर. अच्छा 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 अच्छा. वा, छान मूवी. आणि मूवीचा एक विचार केला, म्हणजे बघा मला एक असा आयडिया येते, मग आता मूवी मी पण बघतो आणि मूवी मला मराठी आणि हिंदी पण आवडतात, ठीक आहे. आणि जे साऊथमधले जे डब असतात हिंदीमध्ये ते खूप जास्त सस्पेन्स थ्रिलर. तर आता मला सांगा की मूवी तुम्ही जेव्हा टीजर येत असते तेव्हा रिव्हील करत असता, तर मराठीमध्येच का विचार केला तुम्ही आणि मराठीमध्येच का युट्यूब चॅनल स्टार्ट केला, हिंदी का बरं का विचार का नाही केला? कारण हिंदीची ऑडियन्स खूप आहे आपल्याकडे, मराठी फक्त महाराष्ट्रासाठी आणि हिंदी बाकीकडे सुद्धा वापरली जाते, बोलली जाते. तर का विचार का आला याच्याबद्दल काय म्हणताल तुम्हाला? तर मराठी पिक्चर जे असतात ना, मराठी पिक्चर मध्ये अशी मराठी पिक्चरचा कॉन्टेंट खूप चांगला असतो, म्हणजे आणि मराठी पिक्चर मध्ये युनिकनेस खूप असते ॲज कम्पेअर टू बॉलिवूड मुव्हीज म्हणा किंवा साऊथ इंडस्ट्री म्हणा. तर मी कम्पॅरिझन करत नाही बिलकुल, तुम्हाला वाटेल की कम्पेअर करते हा व्यक्ती, तसं काहीच नाही आहे. प्रत्येकाची नाही का बनवण्याची पद्धत म्हणा किंवा तिथले जे कल्चर असतं ते प्रेझेंट करण्याची जे काही रीत असते ती डिफरंट असते. साऊथ इंडस्ट्रीचा एक वेगळा फ्लो आहे, मराठी इंडस्ट्रीचा एक वेगळा फ्लो आहे. तर त्याच्यामुळे असं मला कधी वाटलं नाही की मराठी मध्ये केलं पाहिजे किंवा हिंदीमध्ये केलं पाहिजे, तर हिंदीमध्ये केलं तर जास्त ऑडियन्स मिळेल असं काही मला वाटलं नाही तेवढं. फक्त मी एवढा विचार केला की जे पण मी करतोय, जे मी करणार आहे समोर चालून,
तर ते लोकांना कितपत आवडतंय आणि ते स्वतः करताना सुद्धा मला किती मजा येते तर त्या गोष्टीचाच मी विचार जास्त केला. असा बिलकुल विचार नाही केला की ऑडियन्स मला हिंदीमध्ये जास्त मिळेल आणि मराठीमध्ये कमी मिळेल, असा बिलकुल नाही केला विचार मी. म्हणजे मराठीला जेवढा आता क्रेज आहे, आता मागेला आता म्हणजे रिसेंटमध्ये आपण अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावणारी मूवी वेळ तुम्ही त्याच्यावरती रिव्हील केलं, तर मला सांगा की त्या मूवीबद्दल काय वाटते तुम्हाला एवढं. म्हणजे मी वेळ मूवी बघायला गेलो तेव्हा खूप म्हणजे थिएटर जे आपण जातो त्या ठिकाणी हाऊसफुल असते, तर तुम्हाला काय वाटते या मूवीमध्ये या मूवीमुळे महाराष्ट्रामध्ये मराठीला काही क्रेज आला का, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? नाही, भरपूर प्रमाणामध्ये रिसेंटली चेंज झालेला आहे सिनेमा आता आणि मराठी पिक्चरमध्ये वेळचा खूप मोठा हात आहे असं मला वाटतं. कारण की मधल्या काळात म्हणजे सैराटच्या नंतर या 6 वर्षांमध्ये असा कुठला मोठा सिनेमा आला नव्हता की ज्याचं नाव नाही का सर्व ठिकाणी गाजावाजा होईल आणि त्या पिक्चरसाठी नाही का लोक एक्सायटेड असतील असं आत्तापर्यंत तरी मी बघितलं नव्हतं सैराटच्या नंतर. हा थोडेफार सिनेमे आले होते, मुळशी पॅटर्न वगैरे म्हणा किंवा असे भरपूर सारे सिनेमे होते जे चालले, पण नाही का वेळ हा सिनेमा याची हाईप एकदम नेक्स्ट लेवलची होती. तर तो पिक्चर नक्कीच लोकांना खूप आवडला आणि त्याची मार्केटिंग पण खूप वेगळ्या पद्धतीने केली गेली होती जी आतापर्यंत मराठीत कधी केली गेली नाही. आणि रितेश देशमुख जेनेलिया आहे प्रत्येक ठिकाणी जायचे, म्हणजे जितण्या तिथे त्यांनी प्रमोशन केलं, द कपिल शर्मा शो म्हणा, इंडियन आयडल म्हणा किंवा खूप सारे प्लॅटफॉर्मवर तिथे गेले. आणि रितेश देशमुखचा जो स्वतःचा रियालिटी शो आहे त्याच्यामध्ये पण नाही का जे पण सेलिब्रिटी येत होते त्यांच्यासोबत तो रील्स वगैरे बनवायचा, तर एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी मार्केटिंग केली आणि लोकांपर्यंत तो सिनेमा पोहोचला, त्याच्यामुळे लोकांनी पण त्याच्यावरती प्रेम दाखवलं आणि त्यामुळेच नाही का पिक्चर एवढा चालतोय आणि त्यामुळेच एवढा पिक्चर चालतोय आणि आता जवळपास 70 कोटीचं कलेक्शन. त्यांना सांगा आता वेळचा प्रश्न तर झाला, पण मूवी रिव्हील करण्याचा विचार कसा काय आला तुम्हाला की आपल्याला मूवीच रिव्हील करायची आहे, असं कुठं विचार नाला की आपल्याला काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आहे मूवीच विचार करण्याचा आणि ते पण मराठीमध्ये, कसं काय विचारलं तुम्हाला? ऑनेस्टली सांगायचं झालं तर मूवी रिव्ह्यूचा मी असा विचार कधी केला नव्हता, माझ्या ध्यानीमध्ये पण अशी गोष्ट नव्हती कधी की मी करेल म्हणून. बरोबर. पण अशी सिच्युएशन होऊन गेली आणि अशा काही गोष्टी घडल्या लाईफमध्ये माझ्या की त्याच्यामुळे नाही का मला असं वाटलं की यार आता आपण नाही का रिव्ह्यू स्टार्ट करायला काही हरकत नाही. म्हणजे मी असा विचार कधी आधी केला नव्हता की करायलाच पाहिजे किंवा काय, माझ्या एक सेकंड पण ध्यानामध्ये असं आलं नाही, पण नंतर वाटलं की आपण अचानकपणे ही गोष्ट घडून गेली माझ्यासोबत की अचानक माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आता रिव्ह्यू आपण स्टार्ट करूया. आणि पिक्चर बघायची खूप आवड होती मला लहानपणापासूनच. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की मला कसं सवय आहे की एखादा पिक्चर बघून आलो ना की व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो मी, त्याच्याबद्दल एक शॉर्टमध्ये टेक्स्ट मेसेज करतो, टेक्स्ट स्टोरी असते ना त्या टाईपची नाही काय स्टेटस ठेवून देतो मी. हा त्याच्यामध्ये मी सांगतो सर्व की पिक्चर कसा वाटला, काय काय थोड्याफार शब्दांना एक सेंटेन्समध्ये क्लिअर करतो की मला पिक्चर कसा वाटला, मग तो कुठला पण असू द्या बॉलिवूडचा, मराठीमध्ये किंवा हॉलिवूडमध्ये पण. हॉलिवूडमध्ये पण मला सिनेमे भरपूर आवडतात, फॉर एक्झाम्पल मार्वल वगैरे झालं, तर त्या पिक्चरचे आवडल्यावरती मी ठेवतो ते स्टेटसला, तर मग ती गोष्टची आवड होती. पण असं मी कधी विचार केला नव्हता की मी रिव्ह्यू वगैरे स्टार्ट करेल इन फ्युचर किंवा करायचं आहे मला, असं बिलकुल नाही विचार केला होता मी. म्हणजे जेव्हा आपण युट्यूबला जेव्हा स्टार्ट करतो ते आपल्याला कुठं लहानपणी थोडं माहीत असते की आपण युट्यूबवरच बनणार आहोत किंवा रिव्हील करणार आहोत, एखादा किस्सा आपल्यासोबत होत असतो ज्याच्यामुळे आपण त्या फील्डमध्ये जात असतो. जसं तुमचा इंटरेस्ट होता खूप आधीपासून आणि तुम्हाला स्टेटस ठेवायची सवय सुद्धा होती, छान किस्सा होता तुमचा, मला खूप आवडला. आणि आता बरं मी मराठी सिनेमाला बघत आहे, ऑब्झर्व करत आहे खूप आधीपासून, तर मराठी सिनेमा लोक का टाळतात, हिंदी सिनेमे का बघत असतात किंवा साऊथचे सिनेमे का बघत असतात लोक, मराठीला का टाळतात, याचं काही रिझन असेल तुम्हाला नक्की माहीत मला वाटत आहे? मला असं वाटत नाही की मराठी सिनेमा पूर्णपणे टाळतात किंवा खूप जास्त प्राधान्याने का साऊथच्या सिनेमाला दिलं जातं किंवा हिंदी सिनेमाला दिलं जातं, बरोबर असं मला नाही वाटत. हा काही काही प्रमाणामध्ये आपण बोलू शकतो असं काही पर्सेंटेजमध्ये की हा तिकडच्या सिनेमाचा कल मराठी सिनेमापेक्षा जास्त आहे किंवा ते पिक्चर आता सध्या लोकांना आवडत आहेत, पण त्या गोष्टीच्या आता साऊथ इंडस्ट्रीबद्दल जसं तुम्ही म्हटला किंवा बॉलिवूडबद्दल म्हटला तर ते सिनेमे आत्ताचेच नाहीत, ते भरपूर वर्षापासून आहेत. म्हणजे साऊथचे सिनेमे पण तुम्ही म्हणाल तर जवळपास मला वाटतं 15-20 वर्षांपासून डब होऊन आपल्याकडे येतात, राईट?
आणि आता रिसेंटली नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदेंचा एक इंटरव्ह्यू झाला होता, त्याच्यामध्ये पण सेम प्रश्न त्यांना विचारला होता आणि ते पण हेच गोष्ट म्हटले होते की तिकडनं डब होऊन पिक्चर येतो इकडे, पण आतापर्यंत सिनेमे त्यांचे हिट झाले नव्हते. आता रिसेंटली बाहुबली आल्यापासूनच एक प्रकारे लोकांचा नाही का त्याच्याबद्दल त्या पिक्चर वगैरे बघण्याचा नाही का ट्रेंड लोकांचा म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू लोकांचा बदलला. अच्छा अच्छा अच्छा. आणि आता जनरली आपण बघितला तर मराठी सिनेमाला तेवढं काही स्क्रीन मिळत नाही ॲज कम्पेअर टू अदर मूवीज, याच्यावरती काय आहे, याचा काही रिझन असू शकतो? हा हा पॉइंट मला पण खटकतो नेहमी की मराठी सिनेमाला स्क्रीन भेटत नाही जेवढं पाहिजे. आता रिसेंटली तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, मी सरला एक कोटी म्हणून पिक्चर आला होता, तर तो पिक्चर एवढा चांगला होता ना की मला तर खूप पर्सनली आवडला तो पिक्चर आणि मला असं मनापासून वाटत होतं की तो पिक्चर पुढे जावा आणि लोकांपर्यंत पोहोचावा. पण त्याच्यासोबत अशी गोष्ट घडली की ज्या दिवशी पिक्चर आला त्या दिवशी त्याला नाही का फक्त एक स्क्रीन मिळाली. म्हणजे मी जिथे पिक्चर बघतो पुण्यामध्ये जे थिएटर्स वगैरे आहेत सिलेक्टेड थिएटर, तर तिथे सिंगल स्क्रीनवरतीच तेवढं माहिती नाही मला, पण जिथे मल्टिप्लेक्समध्ये मी बघतो मॉलमध्ये वगैरे, तर त्या ठिकाणी फक्त एकच शो होता. म्हणजे पूर्ण दिवसभरामधून एकच शो होता त्याचा, जिथे हॉलिवूडचे बॉलिवूडचे असे जे मोठे मोठे मास लेवलवरचे सिनेमे येतात त्यांना 30 ते 35 स्क्रीन मिळतात, पण या सिनेमाला फक्त एकच स्क्रीन होती. तर ते बघून मला खूप वाईट वाटलं आणि त्यामुळे तो पिक्चर पण मी नाही का उशिरा रिव्ह्यू केला होता त्याचा. बहुतेक मला वाटतं 4:30 शो होता माझा फ्रायडेला आणि दुसऱ्या दिवशी माझा व्हिडिओ आला होता. तर मी विचार असाच हाच केला की लवकरात लवकर टाकावा व्हिडिओ, पण थिएटरमध्ये नाही का शोज अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे मला नाहीला जाणे, मग तो व्हिडिओ पण नाही का लेट शूट झाला माझा. आणि त्यानंतर त्याच्यासोबत अशी गोष्ट घडली की फक्त तो पिक्चर 4 दिवसच चालला, 4 ते 5 दिवस तो पिक्चर चालला. त्याच्यानंतर 25 तारखेला पठाण आला, पठाण आल्यावरती त्याचे पूर्णपणे स्क्रीन नाही का काढून घेतल्या. म्हणजे आता तुम्ही जर बुक माय शोला वगैरे जाल तर तुम्हाला एक पण पिक्चर भेटणार नाही सरला एक कोटीचा. बघा म्हणजे 20 तारखेला तो पिक्चर रिलीज झाला होता आणि 25 तारखेला पठाण आला, म्हणजे मोजून त्याला 5 दिवस भेटले कमाई करण्यासाठी. त्यात पण त्याच्या स्क्रीनची अशी प्रॉब्लेम होती. तर तुम्ही विचार करा की किती म्हणजे त्या डायरेक्टरला त्या ॲक्टर लोकांना काय वाटत असेल, जे पण सिनेमाचे पूर्णपणे टीम असेल त्यांना किती वाईट वाटत असेल की त्यांना कमाई करण्याचा चान्सच मिळाला नाही. म्हणजे जे त्यांचं बजेट होतं ते तरी त्यांना नाही का रिकवर नाही करता आलं, तर थोडं वाईट वाटलं मला या गोष्टीचं. बरोबर. आणि त्या रिव्ह्यूच्या व्हिडिओमध्ये पण मी एक्सप्लेन केलं होतं याबद्दल. आणि आता मी बघत आहे जसं मराठी सिनेमा आहे, ठीक आहे, तर मराठी सिनेमे आता बाकीचे आपण विचार केला, तर बाकीच्या साऊथमधले जर विचार केला मी, तर साऊथमधले हिंदीमध्ये डब आपण करू शकतो की आपल्याला मूवीज बघायला भेटत असतात, ठीक आहे, तर हिंदीमध्ये आपण बघतो. पण मराठी जे मूवी आहेत, ठीक आहे, बाकीचे अदर सिनेमे आहेत ते मराठीत का डब केलं जात नाही, ठीक आहे, मराठीत का डब केलं जात नाही, किंवा याला लोक बघणारे खूप कमी आहेत की मग डब करणारेच लोक नाही आहेत, याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? तर मला असं वाटतं की हिंदी लँग्वेजचा आपल्यावरती इन्फ्लुएन्स खूप आहे लहानपणापासून. आणि असं आपल्याला कधी असं वाटलं नाही की बा हिंदी वेगळी लँग्वेज आहे किंवा मराठीपेक्षा नाही का थोडीशी वेगळी वाटते. लहानपणापासून आपल्याला समजत आलं, आपण शिकत आलोय, बोलत आलोय आजूबाजूचं आणि पिक्चर पण आपण बघत आलोय हिंदीचे, त्याच्यामुळे ती लँग्वेज आपल्याला काय अशी वेगळी वाटत नाही. तसं साऊथची लँग्वेज झाली, साऊथ इंडियनमध्ये तमिळ झालं, तेलुगू झालं, या लँग्वेज आपल्याला नाही म्हणजे आपण बोलू पण शकत नाही आणि लिखाणामध्ये पण नाही का तेवढं काय आपला हे नाही त्याच्यात, ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने शिकावं लागेल एकदम. तर तसं आपल्यासोबत नाही का हिंदीच्या बाबतीमध्ये घडलेलं नाही आहे. ओके, तर त्यामुळे मला असं वाटतं की हिंदी लँग्वेज म्हणजे साऊथचे सिनेमे नाही का मराठीमध्ये डब न होण्याचं तेच कारण आहे असं मला वाटतं. साऊथचे सिनेमे आहेत ते मराठी डब होत नाही ते त्याचं सुद्धा कारण एक राहू शकतो मला तरी वाटतंय. आणि जसं तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे सिनेमेचे जास्त क्रेज आता आपल्या वेड मूवी पासून लागलेले आहेत, पण मला हे सांगा आपण आता युट्यूब कडे वळूया. आता युट्यूबचा खूप मुलांमध्ये भ्रम असते, जेव्हा मी कॉलेजला असतो 3rd year 4th year असतो, तर युट्यूबला तुम्हाला काय वाटते जेव्हा तुम्ही युट्यूब स्टार्ट केले, ठीक आहे, तर तुम्हाला काय वाटते की युट्यूबला खरंच स्कोप आहे की पार्ट टाइम करता येईल, फुल टाइम करता येईल, याच्यावरती नक्की काय तुम्ही सांगाल? युट्यूब आपण करू शकतो की नाही करू शकत, काय वाटते तुम्हाला? युट्यूब करायला काय हरकत नाही, पार्ट टाइम मध्ये तर बिलकुलच नाही. हा जर तुम्ही फुल टाइम मध्ये जात असाल तर थोडीशी रिस्क आहे, कारण की कसं हा म्हणजे आता प्रत्येक जण सक्सेसफुल होईल असं नसतं त्याच्यामध्ये. पर्सनली आता माझं पण जे चॅनल आहे तर मी पण स्ट्रगलच करत एक प्रकारे, असं काही नाही की माझे खूप सारे सबस्क्रायबर झाले आणि खूप अचीवमेंट केली मी, असं काहीच नाही आहे. माझे 1000 सबस्क्रायबर पण अजून कम्प्लीट झालेले नाहीत,
त्याच्यामुळे माझं पर्सनली जर का तुम्ही मत मागाल तर असं वाटतं की फुल टाईम करणं थोडंसं रिस्की आहे. त्याच्यामुळे जे पण स्टुडंट वगैरे असतील जे फ्रेशर मुलं असतील तर त्यांना जर यायचं असेल यूट्यूबमध्ये तर नक्कीच यायला पाहिजे आणि कम्युनिटी बिल्ड करायला पाहिजे. पण त्याच्याबरोबरीने दुसरं पण त्यांचं काही ना काही इन्कम सोर्स पाहिजे. म्हणजे स्टुडंट असतील तर ठीक आहे, तुम्ही पार्ट टाइम, हा स्टुडंट असाल तुम्ही तर पार्ट टाइम तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. पण जर तुम्ही जॉब वगैरे करत असाल आणि तुम्ही जर म्हणाल की तो जॉब सोडून मी फुल टाइम मध्ये युट्यूब करतो आणि त्यातनं अर्निंगचा विचार करतो आणि समोर चालून मी खूप फेमस होऊन जाईल आणि लाखो करोडो मध्ये माझी कमाई होईल, तर तसं विचार बिलकुल करू नका. कारण की प्रत्येकाला झिरोपासून स्टार्ट करावं लागतं आणि आता आणि युट्यूबमध्ये सक्सेसफुल होईलच प्रत्येक व्यक्ती असं नाही आहे. शक्यतो तुम्ही मेहनत करत राहा, मेहनत केलं मेहनत करण्याचं तुम्हाला फळ नक्कीच मिळणार. पण त्याच्या बरोबरीने तुमचं एक नाही का दुसरा पण इन्कम सोर्स ठेवा. स्टुडंट असाल तर तुम्ही पार्ट टाइम मध्ये करू शकता, काही हरकत नाही. पण अभ्यासाकडे पण तुम्ही लक्ष द्या, कारण की युट्यूब हे जग नाही का लांबून जेवढं चांगलं दिसतं जेवढं ब्राईट वाटतं आपल्याला याच्यामध्ये फ्युचर. म्हणजे काही एक्झाम्पल आपण बघतो की जे सक्सेसफुल झालेत लोक, पण ऍक्च्युअलमध्ये त्यांच्या त्या पाठीमागे खूप वर्षांची मेहनत असते आणि डेडिकेशन असतं, तर ती पण गोष्टीचा तुम्ही विचार करायला हवा. बरोबर आहे. आता बघा, सक्सेसफुल लोकांचा विचार, आता एक गोष्ट लक्षात येते मला, आपण खूप सक्सेसफुल युट्यूबरकडे बघतो की त्यांनी किती स्ट्रगल केला, पण आपण याचा कधी विचार करत नाही जे खूप वर्ष आधीपासून ते मेहनत करत आहेत पण त्यांना सक्सेसफुल आतापर्यंत भेटलं नाही, सक्सेसफुल झाले नाही किंवा कुठेतरी त्यांना ग्रोथ भेटली नाही, अशा आपण लोकांचा विचार करत नाही. म्हणून जेव्हा आपण युट्यूबला येतो तेव्हा अर्निंग सोर्सकडे न बघता आपला एक पॅशन म्हणून आणि पार्ट टाईम एक आपला आपण 2 ते 3 घंटे देऊ शकतो याला, मला तरी वाटते आपण जर करत आहोत. बाकी जे व्हिडिओ बघणारे लोक आहेत, मुलं आहेत, ते सुद्धा युट्यूब स्टार्ट करायला काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला पूर्ण गोष्टी येणे महत्वाचे नसतात, छोट्या छोट्या गोष्टी पण आपण सुरुवात करू शकतो. बरोबर संदेशजी, मला तुमच्या या पॉइंटला खूप ऑब्झर्व करायचं होतं ना, तुमचं मत एकदम छान आहे. फुल टाइम करायचं म्हणजे डायरेक्ट भानगडीत पडण्यापेक्षा पार्ट टाइम आपण स्टार्ट. संदेशजी मला सांगा, आपण जेव्हा युट्यूब चॅनल स्टार्ट करत असतो ठीक आहे, तर कम्प्युटर सायन्स इंजिनियर म्हटल्यानंतर आपल्याला चांगल्या जॉबची अपेक्षा असते, आपल्याला 3 ते 4 लाखाचा जॉब फ्रेशर्स मध्ये लागत असतो, आपण बेसिक कोर्स करावा लागतो आपल्याला आणि आपल्याला जॉब इझिली लागून जात असतो. पण जेव्हा युट्यूब चॅनल तुम्ही स्टार्ट करायचा विचार केले ठीक आहे, तर तेव्हा सर्वात आधी लोकांचा रिस्पॉन्स आणि फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला भेटला का, किंवा त्यांचा काही रिस्पॉन्स होता? तर त्यांचं आता सुरुवातीला ते तेवढे कन्व्हिन्स नव्हते, कारण की त्यांना त्याबद्दल तेवढी माहिती नव्हती, लॅक ऑफ इन्फॉर्मेशन असल्यामुळे ते तेवढे कन्व्हिन्स झाले नाही. पण हळूहळू नंतर त्यांना मी कन्व्हिन्स केलं, त्यांना काही युट्यूबर्स होते त्यांचं दाखवलं की त्यांनी कसं स्ट्रगल केलं त्यामध्ये, कसं ते झिरोपासून पुढे पुढे जात गेले आणि आता बऱ्यापैकी स्टेबल आहेत ते, म्हणजे अर्निंग पण करतात व्यवस्थित आणि सबस्क्रायबर पण त्यांनी चांगले गेन केलेत, तर त्यांचे एक्झाम्पल सांगितलं. आणि माझं जर म्हणजे जी माझी कॅटेगरी आहे मराठी मूवी रिव्ह्यूची, तर त्याबद्दल पण मी त्यांना सांगितलं की मी कशा पद्धतीने करणार आहे, कारण की मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी युट्यूबमध्ये जास्त काही क्रिएटर नाही आहेत करणारे आणि खूप चांगल्या प्रकारे करत आहेत ते काम. पण जर आपण विचार केला मोठ्या लेवलवरती तर असं कुठला क्रिएटर मला असा दिसला नाही की जो स्टेबली करत आहे किंवा ज्याचं हा स्टेबली करत आहे असं. आणि म्हणजे सबस्क्रायबर जास्त असणं म्हणजे स्टेबल आहे असं नाही, पण तरी पण असं वाटलं की आता सुरुवात झालेली आहे, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की या 2020-21 नंतर एक प्रकारे नाही का स्टार्ट झालेला आहे युट्यूब मराठी इंडस्ट्रीमध्ये. तर आणि हळूहळू समोरसमोर ते वाढत जाणार, कारण की आता रिसेंट टाईममध्ये पण मी क्रिएटर बघितले की जे चांगलं काम करत आहेत मराठीमध्ये, पण रिव्ह्यू कम्युनिटीमध्ये पण आहेत क्रिएटर्स करणारे खूप सारे. तर मला असं वाटलं की आता आपण पण स्टार्ट करू शकतो. म्हणजे त्यांचं चॅनल मी कोणाचं जसं फॉलो केलं नाही कोणाचं, फक्त हिंदीमध्ये BNFTV PG एक्सप्लेन असे चॅनल होते जे ज्यांना मी खूप आधीपासून बघत होतो, पण विचार असा कधी केला नव्हता की पिक्चर स्वतः पण मी रिव्ह्यू स्टार्ट करेल असा कधीच विचार माझ्या डोक्यात आला नव्हता. पण ते घरच्यांना थोडंसं मला कन्व्हिन्स करावं लागलं सुरुवातीच्या काळात, पण जेव्हा व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स यायला लागला तर तेव्हा मग त्यांचं पण थोडी मानसिकता बदलली आणि त्यांना वाटलं की नाही बा काहीतरी करतोय, नाहीपेक्षा बरं आहे काही काही नाही, म्हणजे जे त्यांच्या एक्सपेक्टेशन होत्या तिथपर्यंत तर पोहोचलो नाही अजून मी, पण तरी सुद्धा एक आहे बऱ्यापैकी म्हणता येईल की चालू आहे. आणि घरच्यांचा पण एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आता. आता रिसेंट टाईममध्ये त्यांनी सपोर्ट करायला सुरुवात केली, म्हणजे आधी पण ते करत होते असं नाही की त्यांनी सपोर्ट नाही केलं मला,
आधी पण त्यांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे आणि फॅमिलीमुळेच मी इथे आहे आतापर्यंत. तर तुम्ही जर पर्सनली जर मला म्हणाल तर माझ्या आई आणि माझा भाऊ या दोघांचा खूप जास्त सपोर्ट आहे मला. बरोबर. आणि जसं लोकांचा सपोर्ट, आता आई वडिलांचा सपोर्ट तुम्हाला नेहमीच राहणार, भावाचा राहणार. पण आता एक गोष्ट नेहमी आपल्याला वाटत असते, जेव्हा आपण तुम्ही आता फ्रीलान्सिंगचा गोष्ट केलं तर बऱ्याच जणांना फ्रीलान्सिंग म्हणजे काय असतं हे माहिती नसते. ठीक आहे, आपण घरी बसून किंवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण असून आपण फ्रीलान्सिंग तिथून स्टार्ट करू शकतो, ऑनलाईन वर्क करू शकतो. म्हणजे तुमचं फ्रीलान्सिंग आणि पार्ट टाइम यूट्यूब ही दोन्ही सुरू आहेत. खूप अप्रिशिएट होतो मला, तुम्हाला सुद्धा खूप धन्यवाद देतो तुमच्या यूट्यूब चॅनलबद्दल. आता जवळपास 500 सबस्क्रायबर तुमचे असतील तर वाढायला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तुमचे सबस्क्रायबर ऑटो ऑटोमॅटिक वाढतील. तुमचा कंटेंट आता मी बघितलेला आहे आणि छान पद्धतीने तुमचा ग्रो सुद्धा होतो. सांगा खूप सारे मुलं असतील, लोक असतील, आपले व्हिडिओज बघत आहेत. ठीक आहे, आपला पॉडकास्ट बघत आहे, तर त्यांच्यासाठी काय मेसेज असेल की युट्यूब जेव्हा आपण स्टार्ट करतो तर तेव्हा लोकांकडे बघून आपल्याला लोक आपल्याला म्हणतात, कारण 100 कमेंट्समध्ये आपल्याला 10 कमेंट्स आपल्याला निगेटिव्ह कमेंट भेटत असतात. त्या लोकांसाठी तुमचा काय प्रश्न असेल, आपण हाच विचार करतो की लोक काय म्हणतील. आपण हे केलं, आपण जेव्हा फेस टू फेस फेस करतो कॅमेराला तर तेव्हा लोक आपल्याला म्हणत असतात म्हणे काय व्हिडिओज बनवून राहिला, थोडा अभ्यास कर वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणत असतात. त्या लोकांसाठी काय म्हणणं आहे आणि जे नवीन युट्यूब चॅनल स्टार्ट करणार आहे त्यांच्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे? ओके, तर क्रिटिसिझम तुम्ही एक्झॅक्टली म्हणताय राईट. तर क्रिटिसिझम आपल्याला भरपूर मिळतो युट्यूबवरती. असं काय नाही की तुम्हाला सगळे पॉझिटिव्ह कमेंट येणार आहेत आणि प्रत्येकाला तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू आवडणार. जो तुमचा कॉन्सेप्ट आहे, जे तुम्ही बोलताय त्याबद्दल सगळेच लोक सहमत असतील असं नाही. काही लोक असतात सहमत, काही नसतात. पण रेअर केसमध्ये असं होतं की सर्वच लोकांना नाही आवडणार. पण जनरली 90 to 95% लोकांना असं वाटतं की तुमचं जे म्हणणं आहे ते ॲक्सेप्ट करतात आणि ते ॲग्री असतात तुमच्यासोबत. पण काही लोक असे असतात की ज्यांना तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू आवडत नाही आणि मग कमेंटमध्ये पण ते सांगतात त्यांच्या पद्धतीने. आणि काही लोक चांगल्या पद्धतीने बोलतात, म्हणजे त्यांचे सांगण्याची पद्धत एकदम व्यवस्थित असते. काही लोक एकदम वेगळ्या पद्धतीने नाही का टोमणे मारण्यासारखं बोलतात. तर हे आता प्रत्येकाला आपण नाही थांबू शकत. आता आपले जे विचार आहेत ते आपण जी कम्युनिटी बिल्ड केलेली युट्यूबने ती क्रिटिसिझम आपण क्रिटिसिझम करतोय राईट. आपण पिक्चरचा रिव्ह्यू करतोय, पिक्चरबद्दल आपल्याला जे वाटतं ते आपण बोलतोय राईट. निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, जे काही एक्सपायर्ड आपल्याला वाटतं आपण प्रामाणिकपणे समोर लोकांना सांगतो. आणि आपण तेवढी ऍथॉरिटी लोकांना पण द्यायला हवी की त्यांना काय वाटतंय पिक्चरबद्दल. ओके, म्हणजे आपल्या बोलण्याबद्दल त्यांना काय वाटतंय राईट. आपण पिक्चरचा रिव्ह्यू करतोय, आपल्याला पिक्चरवाले लोक तर बोलत नाहीत ना की तुम्ही असंच का बोलला तसंच का बोलला आमच्या पिक्चरबद्दल राईट. ते पण ऍक्सेप्ट करतात ही गोष्ट, कारण की क्रिटिसिझम हा या जगाचा एक पार्ट आहे. आणि ते असतात ना पॉलिटिक्समध्ये की विरोधी पक्षनेते पण असतात त्याच्यामध्ये बोलण्यासाठी, है का नाही. जर सगळेच लोक एकाच बाजूने असले तर ती मोनोपोली क्रिएट होऊन जाईल बरोबर. आणि त्याच्यामध्ये एका बाजूने सगळ्या गोष्टी असल्यावरती मग ते मनमानी पण चालेल. त्याच्यामुळे प्रत्येक बाजूने बोलणारे लोक. तुम्हाला एक्झाम्पल मी सांगतो की जेव्हा मी रिव्ह्यू स्टार्ट केला होता त्यावेळेस एक पिक्चर आला होता मन कस्तुरी नावाने. तर त्याच्यामध्ये तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बिर्डे होते. तर तो पिक्चर मला तेवढा काही खास वाटला नाही. त्याची स्टोरी लाईन पण तेवढी मला व्यवस्थित वाटली नव्हती आणि एकदम मला खूप जास्त बोर झाला होता पिक्चर बघताना. त्याच्यामुळे जे काय वाटणं मला ते मी सांगितलं. पण काय झालं, तेजस्वी प्रकाशचे फॅन फॉलोविंग खूप आहे लेडीजमध्ये. तर त्यामुळे जास्त तर मुलींनी तो रिव्ह्यू बघितला माझा. म्हणजे तसं नॉर्मली मुलं जास्त बघतात, 70-80% मुलं असतात आणि बाकी 20-30% मुली असतात. पण त्याच्यामध्ये उलटं झालं, त्याच्यामध्ये 60-70% मुलींनी व्हिडिओ बघितला होता. तर आता माझ्याशी ज्या मुली सहमत नव्हत्या ते डायरेक्टली मला बोलल्या की तेजस्वी प्रकाशबद्दल असं बोलू नका काही वगैरे. म्हणजे थोडंसं त्यांचा एक बोलण्याची पद्धत थोडीशी त्यांची टोन वेगळी होती. पण मी ॲक्सेप्ट केलं ती गोष्ट, कारण की कसं आता मला माहीत होतं त्यांनी तो पिक्चर बघितला. प्रत्येकाने पिक्चर बघितला असेल असं नाही, ते त्यांचे डायहार्ड फॅन आहेत आणि ते फॅन असल्यामुळेच नाही का त्यांच्याबद्दल त्यांना आवडत नाही बोललेलं मी. तर मी ऍक्सेप्ट केलं ती गोष्ट, काही प्रॉब्लेम नाही. आता कधी कधी आपल्यासोबत पण असं होतं की आपल्या एखादा आवडत्या हिरोला बद्दल जर कोणी क्रिटिसिझम केलं तर आपण बोलतो. तर ते फर्स्ट टाईम होतं माझं, ती पहिली वेळ होती की जेव्हा कोणी क्रिटिसाइज मला करत होतं युट्यूब स्टार्ट केल्यापासून. तर पण मी त्याला एकदम लाईटली घेतलं, म्हटलं ज्याच्यामध्ये जास्त काही बोलण्यात अर्थ नाही, कारण की प्रत्येकाचे आपापले नाही का एक माइंडसेट असतो.
तर मी तेवढा जास्त विचार नाही केला त्याबद्दल. होत असतं, क्रिटिसिझम हा एक पार्ट आहे आपल्या जगाचा आणि तो आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे असं मला वाटतं. करायला पाहिजे ऑफकोर्स ऑफकोर्स, कारण आपण कॉन्टेंट क्रिएटर आहोत. आपण आपल्याला वाटेल त्या गोष्टी आपण रिसर्च करून लोकांना सांगत असतो, पण त्यांचा सुद्धा हक आहे. कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगत असतील की ते त्यांचं मत काय आपल्या व्हिडिओ बद्दल किंवा आपण त्या सांगण्याबद्दल. खूप ऑफकोर्स तुमच्यासोबत मला बोलून खूप छान वाटलं संदेश भाऊ. आणि नक्कीच तुमच्या चॅनलवरती ज्या गोष्टी आता मी बघत आहे, खूप तुमचा थंबनेल आहे, तुमचा टायटल टॅग डिस्क्रिप्शन आणि व्हिडिओ क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. मी माझ्या सबस्क्रायबरना सांगेन, जे व्हिडिओज बघत आहेत, मी त्यांना नक्की सांगेन, आपल्या मराठी भाषेवर आपल्याला नक्की प्रेम असायला पाहिजे. आपण महाराष्ट्रातले असेल किंवा आपल्या मातृभाषेमध्ये आपण महाराष्ट्रात राहतो, तर नक्कीच आपल्याला आपल्या व्यक्तीला सपोर्ट करायला पाहिजे. संदेश भाऊच्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे युट्यूब चॅनलची, जा नक्की आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला यांना कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून आपल्याला नक्की सांगा मित्रांनो. संदेश भाऊ या आमच्याबद्दल, आमच्या प्लॅटफॉर्मवर आल्याबद्दल तुमचा मनापासून आभार आहे. आणि पुन्हा मी नक्की तुम्हाला बोलवू याच्यासाठी फक्त एवढाच. चला आणखी तुम्हाला काही बोलायचं असेल, आमच्या सबस्क्रायबरना सांगायचं असेल ते तुम्ही सांगू शकता. नाही तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवरती बोलण्याचा चान्स दिला. आणि तुमच्या सबस्क्रायबर लोकांना मी एक सांगू इच्छितो की सगळ्यात पहिला कॉल मला तुमचाच आला होता जेव्हा मी स्टार्ट केलं होतं माझं युट्यूबचं करिअर त्यावेळेस. तर तेव्हापासून मला वाटत होतं मनामध्ये की सरांसोबत आपण करूया, काही ना काही होईना, समोर चालून आपण कोलॅबोरेशन करूया नक्कीच. तर आज इथे येऊन मला खूप चांगलं वाटतं तुमच्याशी बोलून. आणि हे फर्स्ट माझं पॉडकास्ट आहे, याच्या आधी मी कधी केलं नव्हतं, पण तुम्ही एवढं कम्फर्टेबल मला फील करून दिलं की मला असं वाटलंच नाही की बा मी पहिल्यांदा करतोय. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता माझा. नाही काही काही म्हणजे तुमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म जरी नवीन असला युट्यूब, पण आता यानंतर तुमच्यासाठी ग्रोथ असणार आहे हा, ठीक आहे. तुमचा एकदम तुम्हाला जवळपास 5-6 महिने झालेले असतील, पण नक्कीच या व्हिडिओ नंतर मला वाटते तुमचे 1000 सबस्क्रायबर तर नक्कीच कम्प्लीट होतील. मी एवढा नक्की गॅरंटी तुम्हाला देतो. पुन्हा एकदा आपण भेटूया संदेश भाऊ, फक्त एवढाच. चला मग जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.